एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रसिकेत सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार यावर थेट घोषणाच केली आहे त्यांची ही घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी शिंदेंचा तो शिलेदार कोण याच विषयी आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाने अनेक पक्षांना स्थान दिलं आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर इथल्या राजकारणात शिवसेनेनंही आपलं राजकीय स्थान बळकट केलं होतं मध्यंतरीच्या काळात मनसेही आली मागचा आढावा घेतला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथं शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार राहिले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे शिवसेनेत आले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा तब्बल एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मतांनी पराभव केला यावेळी गोडसे यांना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस तर भुजबळ यांना तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव मते मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेकडून गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली त्यावेळी गोडसे यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव तर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली गोडसे दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मतांनी विजयी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल झालेल्या मेळाव्यात पुन्हा हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे आता गोडसे यांना विजयाची हॅट्रिक मारण्याची ही सुवर्ण संधी आहे गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला असला तरी उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरू असलेले राजकीय डावपेच आणि कुरघोडीच्या राजकारणाला एका झटक्यात ब्रेक लागलाय महायुतीतील जागा वाटपात शिवसेनेने त्यांच्या तेरा खासदार असलेल्या जागांवर दावा केला होता मात्र यातील काही जागा भाजप सोडेल असं वाटत नाही त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे स्वामी शांतीगिरी महाराज यांनी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती नुकतीच त्यांनी इथल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती उमेदवारी न मिळाल्यास शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे या भेटीने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती नाशिकच्या जागेवर भाजपने अप्रत्यक्ष दावा ठोकल्याचं दिसून आलं ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या सीमा हिरे यांच्या नावांची भाजपकडून चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे परंतु अशातच खासदार शिंदे यांनी जाहीर केलेल्या गोडसेंच्या उमेदवारीविषयी आता भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद